आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। पारगाव खंडाळा तालुक्यातील पारगाव या गावामध्ये अज्ञात चोरट्याने घर फोडलंय। पारगाव इथे 9 वर्षाच्या सुरुवातीलाच घरफोडीचे ग्रहण लागले असून या घटनेमध्ये दागिने व रोख रक्कम 94,400 रुपयांच्या मुद्देमालावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारल्याची घटना पारगावमध्ये घडली। याबाबत खंडाळा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, घर मालक प्रमोद सर्जेराव यादव हे पारगाव येथील रहिवासी असून काल दिनांक 31 डिसेंबरच्या रात्री त्यांची पत्नी व मुलगी बाहेरगावी गेले होते। प्रसाद कामावर गेल्याने घरी कुणी नव्हते। यातच अज्ञात चोरट्याने रात्री घराचे कुलूप फोडून आतमध्ये प्रवेश करत कपाट फोडून घरातील रोख रक्कम व दागिन्यांवर डल्ला मारला। यामध्ये 40,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, 50,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र व 4,500 रुपये रोख रक्कम असा 94,500 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेलाय। तसेच घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत तसेच ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला बोलवण्यात आले। या प्रकरणी घरमालक प्रमोद सर्जेराव यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा अधिक तपास खंडाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करत आहेत। कॅमेरामनसह संदेश चव्हाण, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी।